चित्रा आणि घरात बसल्या बसल्या थोडे थोडे शिक्षण घ्या. कारण शिकाल तर टिका. आज आपण पाहूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये निश्चयक पद्धतीने निश्चयकाची किंमत काढणे आणि त्याच्यावरून आपल्याला क्रेमर्स रूलने दिलेल्या दोन चलातील विशेष समीकरणाची उकल काढायची. पण ते काढण्यापूर्वी निश्चयक म्हणजे काय हो? तर निश्चयक म्हणजे ए बी सी डी या कोणत्याही चार वास्तव संख्या असतील आणि ए बी सी आणि डी या आडव्या ओळीमध्ये ए बी आणि सी डी या आडव्या ओळीमध्ये असणारे दोन आणि उभ्या ओळीतील हे दोन स्तंभ यांचा ए आणि डी चा गुणाकार मधून बी आणि सी चा गुणाकार वजा केला असता मिळणारी किंमत म्हणजेच निश्चयक काढणे होय. बघा लक्षात घ्या, निश्चयक म्हणजे हा काही जादुई प्रकार नाही. ए बी सी डी या चार संख्या आडव्या ओळीमध्ये ए बी आणि सी डी उभ्या ओळीमध्ये दोन स्तंभ ए आणि सी चा बी आणि डी यांची मांडणी केल्यानंतर अगोदर ए आणि डी चा गुणाकार करून त्याच्यातून बी आणि सी यांचा गुणाकार वजा करून आलेली किंमत काढणे म्हणजे निश्चयकाची किंमत काढणे. चला तर पाहूया, कुठलंही एक गणित आपण त्या निश्चयकाला नाव देऊ. आपण ए निश्चयक नाव देऊ आणि इथं किमती घेऊया. उदाहरणार्थ मी घेतो वजा पाच ए च्या जागेवर, बी च्या जागेवर घेतो चार, सी च्या जागेवर घेतो सहा आणि या ठिकाणी घेतो सात. बघा आता या निश्चयकाची किंमत काढायची आहे. आडव्या ओळीमध्ये ए आणि बी आहे, सी आणि डी आहे. उभ्या ओळीमध्ये ए आणि सी आहे आणि बी आणि डी आहे. मग काय करायचं विद्यार्थी मित्रो? आपल्याला अगोदर ए आणि डी चाच गुणाकार घ्यायचा. तो कंसात घ्या म्हणजे चुका होणार नाही. पाच गुणिले सात हा झाला ए आणि डी चा गुणाकार. वजा दुसरा गुणाकार घ्यायचा आहे बी आणि सी चा, म्हणजे तो पण कंसात घ्या. चार गुणिले सहा मांडा किंवा सहा गुणिले चार मांडा काही फरक पडणार नाही. पहिला गुणाकार आलेला आहे साता पाचा पस्तीस, वजा दुसरा गुणाकार सव्वीस चोवीस म्हणजे वजा पस्तीस आणि हे वजा चोवीस. आपल्याला माहिती दोन्ही संख्या ऋण आहेत, याचा अर्थ वजाच येणार आहे. पाच चार नऊ, तीन दोन पाच. अशा प्रकारे ए या निश्चयकाची किंमत किती आलेली आहे? एकूण सात आलेली आहे.